नमस्कार, मी विशाल परदेशी। आत्ता या क्षणाला काही आठवणींना आपण उजाळा देणार आहोत, कारण हा क्षणच तसा आहे। परत पुन्हा एकदा संगीत क्षेत्रातील एका मोठ्या व्यक्तिमत्वाला आपण गमावून बसलो आहे। गोल्डन मॅन, डिस्को आणि रॅपचा बादशाह म्हणजेच बप्पी लहरी। वयाच्या 69व्या वर्षी या गोल्डन मॅननं जगातून एक्झिट घेतली आहे आणि संगीतातील आणखी एक तारा जो आहे तो निखळला। बप्पी लहरी यांच्या गाण्यांनी 80 आणि 90चं दशक गाजवलं आणि तरुणांपासून सर्वांनाच, अगदी तुम्हाला सगळ्यांपर्यंत त्यांच्या गाण्यांच्या तालावर थिरकायला भाग पडलं। 1973 साली बप्पी लहरी यांनी संगीत क्षेत्रात पदार्पण केलं आणि 2020 साली बागी 3 या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचं रेकॉर्डिंग केलं। 3 दशकांहून अधिकचा काळ बप्पीदा यांनी गाजवला आणि त्यामुळे बप्पीदा यांच्या जाण्यानं बॉलिवूडच्या संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे। असे कायम हसत राहणारे, सर्वांना त्यांच्या तालावर नाचायला लावणारे आणि दिलखुलास व्यक्तिमत्वाचे बप्पीदा नेहमीच सर्वांना स्मरणात राहणार आहेत। बप्पीदा, तुम्ही कायम आमच्या आठवणीत आणि तुमच्या सुरांच्या माध्यमातून आमच्या मनात राहणार आहात। त्यामुळे याद आ रहा है तेरा प्यार तिथपासून तर जिमी जिमी किंवा असे अनेक डिस्को, म्हणजे मुळातच बॉलिवूडला डिस्को संगीताची ओळख जर कोणी करून दिली असेल तर ते आहेत बप्पीदा। बप्पीदा यांचे आईवडील देखील उत्तम गायक संगीतकार होते, शास्त्रीय संगीतावरती विशेष त्यांची बैठक होती आणि असं असताना बप्पीदांनी ते तर आत्मसात केलंच, पण त्याचबरोबर आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या माध्यमातून डिस्को, पॉप यासारखे फॉर्मॅट जे आहेत ते त्यावेळी बॉलिवूडमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आणले। काही कशी गाणी आहेत, म्हणजे अगदी अलीकडे बागी 3 पर्यंत त्यांनी शेवटचं रेकॉर्डिंग केलं होतं, तर त्यापूर्वी द डर्टी पिक्चर हा आपल्या सगळ्यांच्याच लक्षात आहे। मैं चाहूंगा कि बप्पीदा का आत्मा का शांति कामना करते हुए बोधी, रेमा एंड बापा, तुम लोग अपने आप को संभालो। सब ऊपर वाले के हाथ में होता है। आई डोंट नो, बहुत बड़ा नुकसान है हमारे देश के लिए। बप्पीदांची वेगवेगळी गाणी कायम आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहणारी आहे। त्यापैकी देखा है मैंने तुम्हें फिर से हे जे गाणे ते आजही सगळ्यांच्या लक्षात आहे। बघूयात त्या गाण्याची झलक। त्याचबद्दल आपण बोलणार आहोत बप्पीदांच्या आणखीन काही आठवणींना, त्यांच्या कारकिर्दीला उजाळा देणार आहोत। याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर आहेत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर। दिलीप सर, बप्पीदा म्हटल्यानंतर डिस्को, अनेक वेगवेगळी गाणी, म्हणजे मिथुन म्हटल्यानंतर बप्पीदाचा आवाज हमकास आहे, अनिल कपूर म्हटल्यानंतर बप्पीदाचा आवाज एका गाण्यामध्ये आपल्याला दिसतोय, गोविंदा देखील ज्यांच्या गाण्यावरती दिलखुलासपणे थिरकला त्या पाठीमागे सुद्धा बप्पीदाचा आवाज आपल्याला दिसून येतो। असे बप्पीदा शेवटपर्यंत खरं तर वेगवेगळ्या फॉर्मॅटमधनं समोर येत राहिले। आपण देखील त्यांना भेटला असणार, एक पत्रकार तुमच्या दृष्टिकोनातनं बप्पीदा तुम्हाला कसे जाणवले? मी मिथुन चक्रवर्ती, गोविंदा, अनिल कपूर याच्या ही जी यादी आहे ती नया कदमला बप्पी लहरीचं म्युझिक आहे। इतकंच नव्हे तर अमिताभ बच्चनच्या शराबी, त्याचबरोबर सांगायचं आज का अर्जुन, नमक हलाल, इकडे सुद्धा बप्पीदाचं म्युझिक आहे। आणि बप्पीच्या म्युझिकवर अमिताभ बच्चन पग घुंगरू जे काय नाचलाय, किंवा दे दे प्यार दे, प्यार दे प्यार दे, किंवा गोरी है कले कलाई आहे, ही जी गाणी आहे, ही जी व्हरायटी आहे, ती डिस्कोच्या पलीकडे जाऊन दिलेलं जे संगीत आहे ते आपल्याला या गाण्यांमध्ये दिसतं। म्हणजे बप्पी लहरी म्हटल्यानंतर जी पहिलं इम्प्रेशन जे आपलं पडतं, म्हणजे पडलेलं आहे की डिस्को म्युझिकचा राजा, डिस्को म्युझिकचा किंग, त्याच वेळेला म्हणजे 70च्या दशकात किंवा 80च्या दशकाच्या सुरुवातीला विदेशामध्ये मायकल जॅक्सनची जी क्रेज होती ती आपल्याकडे जी रिफ्लेक्ट झाली ती सिनेमामध्ये बप्पीदांनी आणली असं म्हणायला पाहिजे, किंवा ते त्याचं एक प्रतिबिंब म्हटलं। परंतु बप्पी लहरी म्हटल्यानंतर नुसतं डिस्को मध्येच त्या संगीतकाराला अडकवणं माझ्या मते योग्य नाही आहे,
ठीक आहे, त्यामुळे एक हाईप मिळाली. मिथुन चक्रवर्ती दिग्दर्शक बी सुभाष आणि भप्पी लहरी हे कॉम्बिनेशन, ही त्रिमूर्ती हिट होती. पण त्या पलीकडे जाऊन भप्पी लहरींनी जे संगीत दिलं, म्हणजे बासू चटर्जींच्या अपने पराये, जो एक त्याला जे क्लासिकल ढंगाचं म्युझिक आहे, ते सुद्धा भप्पी लहरीचं आहे आणि ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की भप्पी लहरीला जे पहिलं यश मिळालं, जे जखमी चित्रपटाला आपण जे नाव घेतलं जातं, तर त्याच्यामध्ये तो चित्रपट होता. आपले राजा ठाकूर हे दिग्दर्शक होते, हे ताहिर हुसेन निर्मित. त्यांनी राजा ठाकूरांना हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जी संगीत दिली, त्या जखमीचं म्युझिक बप्पी लहरीचं आहे. आणि जलता है जिया मेरा, बिगी बिगी राहतो मी, किंवा जखमी दिलो का बदला चुकाने, ही जी गाणी आहेत, ही गाणी हिट झाली आणि बप्पी लहरीचं नाव म्हणजे सर्वतोमुखी झालं, किंवा त्या नावाला एक ग्लॅमर यायला लागलं असं म्हणेन. कारण भप्पी लहरींनी ज्या वेळेला हिंदी चित्रपट सृष्टीत पाऊल टाकलं, त्यावेळेला आर डी वर्मा, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी हे अगदी जबरदस्त फॉर्म मध्ये होते. म्हणजे ते असताना एक स्पेस मिळवणं किंवा संधी मिळवणं, आपलं अस्तित्व अधोरेखित करणं हे चॅलेंज होतं. ते चॅलेंज भप्पी लहरींनी स्वीकारलं आणि आपल्या गाण्यातून आपली वाटचाल केली असं म्हणता येईल. बरोबर. जखमीनंतर लक्षावेधी जर म्हटलं तर चलते 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 ये मेरे गीत याद रखना कभी अलविदा ना कहना, ही जी स्टेप बाय स्टेप जी पावलं भप्पी लहरींनी टाकली आणि भप्पी लहरींनी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला, त्या आसपासच आपल्याला दिसतं राजेश रोशन, रवींद्र जैन, पुढे राम लक्ष्मण, राजकमल असे आणखीन काही संगीतकार आले. म्हणजे संगीतकारांची एक नवीन पिढी जी आली 70च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये जी वाढत गेली, बरोबर, त्या पिढीच्या समोर जी आव्हानं होती त्याच्यामध्ये भप्पी लहरीने एक आपलं स्थान निर्माण केलं. आणि जी काय हिट गाणी, म्हणजे आता जे रिदम ज्याला म्हणतो आपण किंवा ऑर्केस्ट्रेशन म्हणतो, त्याच्यासाठी भप्पी लहरीला एक सॅल्यूटच द्यायला पाहिजे. दिलीप सर, ज्या चित्रपटांचा उल्लेख आपण केला आपल्या बोलण्यामध्ये, ते चित्रपट म्हणजे वारदा, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स आणि कमांडो यासारख्या अनेक हिट सिनेमांना बप्पीदांनी संगीत दिलेलं होतं. त्यातल्याच अशाच काही गाण्यांवरती आपण एक नजर टाकूयात आणि पुन्हा एकदा मी आपल्याकडे येतोच. पुन्हा एकदा आपण दिलीप ठाकूर यांच्याकडे जाणार आहोत. खरं तर बप्पीदांच्या आठवणींना उजाळा देत असताना त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी देखील ऐकतोय आणि ती आजही आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रुंजी घालतात. दिलीप सर, आणखीन एक म्हणजे या बप्पीदांबद्दल एक विशेष असं होतं की त्यांचा पेहराव, त्यांचं राहणीमान ते खूप खास पद्धतीचं होतं. म्हणजे खास करून सोनं, म्हणजे बप्पीदा म्हटलं की त्यांची गाणी, डिस्को हा सगळा विषय आलाच, पण गळ्यात जे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्निमेंट आभूषणं ते घालायचे याबद्दल देखील फार मोठी एक चर्चा होताना दिसायची. हो नक्कीच, अगदी चर्चा होताना दिसायची. म्हणजे असं आहे की एक ते वेगळं व्यक्तिमत्व होतं आणि ते सगळं आभूषण, दागिने, सगळं ते अंगभर असायचे आणि त्या रूपामध्ये ते रेकॉर्डिंगला येणार, सिनेमाच्या इव्हेंट्सला येणार, पार्ट्याने येणार, इतकंच नव्हे तर आपल्या घरी ज्या वेळेला आम्हाला पार्टी द्यायचे, त्यांचा बंगला जितेंद्रच्या कृष्ण बंगल्याच्या बरोबर समोर जो विले पार्कले स्कीममध्ये गुलमोर सोसायटीमध्ये आहे, तर ते त्यांना नटण्या थटण्याची जी हौस होती. आता कसं आहे की माणूस मुळात उत्साही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण नटावं, थटावं आणि एक आपण प्रेझेंटेबल राहावं, हे त्यांचं जे नटणं थटणं आहे ते. आता कसं आहे की पूर्वीचे समीक्षक जे होते माझ्या अगोदरच्या पिढीचे, त्यांचं असं म्हणणं असायचं की संगीतकार हा त्याच्या कामातून दिसावा. आपण बप्पी लहरी कामातूनही दिसले आणि त्यांचं हे जे उत्साही, उत्स्फूर्त व्यक्तिमत्व होतं ना, ते त्यांच्या गाण्यामध्ये सुद्धा आपल्याला उतरलेलं दिसतं. म्हणजे आपण पग घुंगरू बांध मीरा नाची ती गाणं जर बघितलं, ऐकलं, म्हणजे अमिताभ बच्चननी त्या गाण्यामध्ये ते जे ठेका पकडलेला आहे,
म्हणजे गाणं 9-10 मिनिटाचं गाणं आहे आणि इतकं मोठं गाणं अमिताभ बच्चन अत्यंत टोटल फॉर्म मध्ये त्या गाण्यामध्ये नाचलाय. प्रकाश मेहताचं दिग्दर्शन आहे आणि त्या ते गाणं आहे ती तो जो सीन आहे त्याच्याबरोबर डान्सर आहे अवतीभोवती रणजित आहे स्मिता पाटील आहे आणि हे सगळे अमिताभ बच्चन मध्ये नाचतो आणि हे जे गाणं आहे म्हणजे मला जर कोणी विचारलं तर भप्पी लहरीचं ऑन स्क्रीन आवडतं गाणं कोणतं असेल तर मी ते पग घुंगरू गाण्याचं नाव घेईल. आणि भप्पी लहरीचं जे म्हणजे हाय पॉईंट म्हटलं पाहिजे की अमिताभ बच्चननी त्या गाण्यावर परफॉर्म करणं आता शरावीमध्ये पण दे प्यार दे मध्ये पण जबरदस्त परफॉर्म केलेलं आहे अमिताभने आणि भप्पी लहरी आणि अमिताभ बच्चनचं म्हणजे आपण नेहमी मिथुन चक्रवर्ती आणि अमिताभ मिथुन चक्रवर्ती आणि भप्पी लहरी हे कॉम्बिनेशनचा विचार करतो पण माझ्या मते त्या पुढे जाऊन अमिताभ बच्चन आणि भप्पी लहरी ह्या कॉम्बिनेशनला सुद्धा विचार करायला पाहिजे. आता बरोबर त्याबद्दलच्या आठवणी दिलीप सर आपल्या सगळ्यांच्या मनात आहेत. मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो पण प्रेक्षकांना मला एक गाणं ऐकवायचं ते म्हणजे रात बाकी बात बाकी जे खरं तर कायम ज्यावेळेस सगळ्यांच्या समोर आलं तेव्हा अगदी रिक्षापासून तर रसवंतीपर्यंत सगळ्यांनाच ऐकायला मिळालं. ऐकूयात. तेरा प्यार आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा बप्पीदांच्या आठवणींना आपण उजाळा देतोय कारण बप्पीदा आज आपल्यामध्ये नाही आहेत. थेट आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत पांडे आत्ता क्षणाला बप्पीदांच्या निवासस्थानाच्या बाहेर आहेत. प्रशांत काय माहिती आहे याबद्दल की बप्पीदांचं अंत्यदर्शन जे आहे ते कुठे त्यांचं पार्थिव कुठे हलवण्यात येणार आहे की त्यांच्या निवासस्थानीच असणार आहे आणि आत्तापर्यंत कोणकोण चित्रपट क्षेत्रातली मंडळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी तिथे येऊन गेली. नक्कीच मी तुम्हाला दृश्य दाखवतो. आपण पाहू शकता की माझ्या मागे त्यांचं घर आहे आणि इथेच पार्थिव शरीर ठेवण्यात आलेलं आहे. आतापर्यंत काजल त्यांची आईसोबत इथे आलेत अंतिम दर्शन करून गेलेत. शान जे गायक आहेत ते आतमध्ये आता पोहोचलेत ते अंतिम दर्शन घेत आहेत. त्यासोबत अलका याग्नी इथे सकाळी पोहोचले होते त्यांनी अंतिम दर्शन घेतलं आणि आता त्यांचे जे मित्रमंडळी आणि जे नातेवाईक आहेत तेही सुद्धा इथे हळूहळू पोहोचतात आणि अंतिम दर्शन घेतात आहे. हॉस्पिटलमधून पार्थिव शरीर इथे मुंबई स्थित त्यांचा जे बंगलो आहे तिथे ठेवण्यात आलेला आहे. इकडे सर्व त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्रमंडळी त्यांचे चाहणारे जे लोक आहेत तिथे पोहोचतात आणि अंतिम दर्शन घेत आहेत. मात्र त्यांचे जे घरचे जे बाकीचे रिलेटिव्ज आहेत त्यांचे मुलगा जो आहे तो अमेरिकेत आहे तोही रात्री 2 नंतर इथे पोहोचेल आणि तोही इथे पोहोचल्यानंतर पुढची जी विधी आहे ते पूर्ण करण्यात येईल. मात्र पार्थिव शरीर इथेच ठेवण्यात येईल कुठे हलवलं जाणार नाही आहे. हळूहळू जे त्यांचे फिल्म इंडस्ट्रीचे जे लोक आहेत जे गीतकार आहेत जे मित्रमंडळी आहेत जे त्यांचे नातेवाईक आहेत ते इथे पोहोचून अंतिम दर्शन घेत आहेत सध्या. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. बप्पीदांच्या सगळ्या वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत आपण पुन्हा एकदा जाणार आहोत. आपल्याबरोबर आहेत चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर. दिलीप ठाकूर यांच्याकडे आपण जाणार आहोत आणि पुन्हा एकदा काही आठवणी त्यांच्या भेटीगाठी आपण जाणून घेऊ. दिलीप सर, आपण बप्पीदांना केव्हा केव्हा भेटला होतात तो प्रसंग तेव्हा नेमकी कशा पद्धतीने चर्चा व्हायची कारण असं कळतं की हा मनुष्य अत्यंत जमिनीवर असणारा आणि अनौपचारिक पद्धतीने सगळ्यांशी संवाद साधणारा होता. हो नक्कीच अगदी. म्हणजे माझ्या ज्या भेटीगाठी झाल्या तर बप्पीदांना एक हौस होते की आपल्या वाढदिवसाची किंवा आपल्याला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला इतर काही पुरस्कार मिळालं त्या निमित्ताने ते आपल्या बंगल्यावर पार्टी द्यायचे. आता जेव्हा आपण उल्लेख केला की त्यांचं निवासस्थान जे जुहू विले पार्ले स्कीम मध्ये आहे तर पार्टी हे त्यांचं आणि सगळ्यांना मिळून मिसळून राहणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि मागचा जो त्यांनी वाढदिवस केला 3 वर्षापूर्वी तो एका 5-star hotel मध्ये गेला कारण तो पण त्यांची लोकप्रियता वाढलेपेक्षा आपण संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार वाढला होता. तर हे जे त्यांचं होतं आणि रेकॉर्डिंगच्या वेळेला ते अगदी समरसून जायचं. म्हणजे आपण त्यांच्या गाण्याचं जे ऑर्केस्ट्रेशन जर पाहिलं जसं मी पग घुंगरू गाण्याचं समजा सांगितलं किंवा आपण सैलाब मधलं माधुरी दीक्षितने जे हिट गाणं आहे हमको आ कल है तुमसे प्यार ते गाणं आहे ते सुद्धा भप्पीदांचं गाणं आहे. तर हे जे ऑर्केस्ट्रेशन आहे त्या ऑर्केस्ट्रेशन मध्ये त्यांचं रममाण होणं आणि ज्या वेळेला त्यांच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला समजा आपण गेलो तर ते त्यावेळेला सांगत की बाबा मी आज कोणत्या पद्धतीचं गाणं रेकॉर्ड करणार आहे आणि ते सांगण्यामध्ये त्यांना जो आनंद व्हायचा जे पाय जमिनीवर ठेवले असल्यामुळे ते इतरांशी जे संवाद साधणं ते त्यांचं होतं त्याला दाद दिली पाहिजे. कारण हा माणूस नुसताच संगीतकार असून नाही किंवा सिनेमाच्या वर्तुळात वाहून सुद्धा तो माणूस फिल्मी झाला नाही कधी हे जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं ना की अशा पद्धतीने असल्यामुळे त्यांची जी रेंज आहे म्हणजे आपण दिग्दर्शकांच्या बाजूने जर विचार केला की एक फार मोठी रेंज आपल्याला दिसते. म्हणजे
बासू चटर्जी, बी सुभाष, प्रकाश मेहरा अशी एक मोठी रेंज दिसते की त्यांच्या चित्रपटांना भप्पीदांनी संगीत दिलं. तर ते तुम्ही ज्या वेळेला इतरांशी कम्युनिकेशन चांगलं असतं, संवाद चांगला असतो, रिलेशन चांगलं असतं, मग ते रिलेशन चित्रपट सृष्टीतील असो, मीडियाशी असो, बरोबर, तर ते जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे त्यांची गाणी ना ही कॉमन मॅन पॅन पोचली अशी आपण जे नेहमी म्हणतो, जसं आपण रिक्षा ते रसवंती म्हणतो किंवा ट्रक मध्ये सुद्धा पोचली, ते जे वैशिष्ट्य आहे की कॉमन मॅनला ताल धरायला लावणारी गाणी. आणि स्पर्धा एवढी होती, त्या स्पर्धेमध्ये भप्पी लहिरीने आपलं स्थान टिकून ठेवलं याला सॅल्यूट दिलं पाहिजे. कारण 70-80 दशकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गीत संगीत बदलत होतं, एक नवीन फॉर्म येत होते. आणि त्याच्या आणि एक एक वैशिष्ट्य म्हणजे आता ठाणेदारमधलं जे गाणं आहे तम्मा तम्मा लोगे, आता संजय दत्त आणि डान्स हे आपण कधी कॉम्बिनेशन बघितलं, बरं, त्या गाण्यामध्ये माधुरी दीक्षित पण आहे. बरोबर, म्हणजे दिलीप सर बप्पीदांनी कायम त्या सगळ्या स्पर्धेत सुद्धा आपलं वेगळेपण टिकून ठेवलं. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. अनेक आठवणींना त्यांच्या कारकिर्दीला आपण उजाळा दिला. बप्पीदा कायम आपल्या गाण्यांच्या माध्यमातून, त्यांनी संगीतबद्ध केलेल्या वेगवेगळ्या कलाकृतींच्या माध्यमातून आपल्यामध्ये आहेत. आणि ह्या आठवणी कायम आपल्याला सुखावत राहतील, त्यांचे सूर आपल्या मनावर प्रसन्नतेचा शिडकावा करतील, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. जाता जाता बप्पीदांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक खास गाणं. तेरा प्यार